एखाद्याकडील काही रकमेच्या थकबाकीपोटी वीज जोडणी तोडणाऱ्या महावितरण विभागाला आमचा मुळेगाव तांडा हा आव्हानच देतो. इथे बहुतेकांनी खुलेआमपणे आकडे टाकून वीज चोरी केल्याचा हा धक्कादायक वृत्तांत. मुळेगाव तांड्यातला हा अजब प्रकार. विद्युत तारांवर आकडे टाकून विजेची खुलेआमपणे चोरी. जिकडं पहावं तिकडं टाकलेले आकडे आणि विजेचा मनसोक्त वापर. कुठलं बिल नाही या वीज चोरीवर बोर चालवा, एखादा उद्योग चालवा किंवा घरासाठी 24 तास विजेचा मोफत वापर करा. तुमचे विजेचे दर वाढू द्या किंवा कमी होऊ द्या, कुठलंही देणं घेणं नाही. कारण इथे काही देणंच लागत नाही. विजेच्या तारांवर आकडे टाका आणि वारे माप फुकट वीज वापरा असा धंदा मुळेगाव तांडा परिसरात सुरू आहे. आता आमच्या वीज वितरण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही वीज चोरी दिसत नाहीये का? पण प्रत्येकानं इथं डोळे झाकलेत आणि हातही बांधून घेतलेत. आता ते कशासाठी हा सवालच निर्माण होतो. एरवी सर्वसामान्य ग्राहकांची काही रुपयांची थकबाकी असेल तर त्याला त्या रकमेवर दंड, वीज तोडणीची कारवाई. इथे मुळेगाव तांड्यात मात्र खुलेआमपणे वीज चोरीचा महावितरणकडून परवानाच दिला गेलाय. मुळेगाव तांड्यातलं हे दृश्य पहा. मुख्य तारांवर आकड्यांचा डाव, तिथून विजेचा बिनधास्त वापर. रुपयाच्या बिलाचा संबंधच नाही. आता मुळेगाव तांडा हा कुठला दुर्गम्य भाग वगैरे नाहीच, कुठला काही जंगलाचा वगैरे परिसर देखील नाही. असलंच तर ते आकड्यांचं हे जंगल. राजरोसपणे चाललेली ही वीज चोरी, मग आमचे महावितरणचे अधिकारी कर्मचारी ही वीज चोरी का रोखत नाहीयेत? या मंडळींविरुद्ध कारवाई का नाहीये? मुळेगाव तांड्यामधून वीज बिलांची वसुली होतच नाहीये का? मुळेगाव तांडा परिसराला मोफत वीज पुरवठा परवाना देण्यात आलाय का? वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे प्रकार घडतायत का? असे जर प्रकार आमच्याकडे चालणार असतील तर महावितरण तुटीच्या खड्ड्यातून सावरणार तरी कसं? आणि अशा वीज चोरीचा भार हा सर्वसामान्य ग्राहकांवर कशासाठी असा सवाल आता निर्माण होतोय. मुळेगाव तांड्यावरील वीज चोरीची ही काही आगळीक नाहीये, पद्धतशीरपणे राजरोसपणे चाललेली ही वीज चोरी आहे. याविरुद्ध कारवाई कधी होतेय हेच पाहणं आता महत्त्वाचं.